नमस्कार, मी दर्शील प्रवीण पाटील. आज मराठी भाषा दिनानिमित्त मी एक कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. तुम्ही लहानपणापासून खोटं बोलायला शिकायचं. तुम्ही लहानपणापासून खोटं बोलायला शिकायचं आणि मोठे झाल्यावर खोट्या कधीच नाही सोडायचं. मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. तुम्ही दोन गटांमध्ये भांडण लावायचं. तुम्ही दोन गटांमध्ये भांडण लावायचं आणि भांडण सोडवायला तुम्हीच पुढे थांबायचं. मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. नंतर तुम्ही समाजसेवेचं नाटक सुरू करायचं. नंतर तुम्ही समाजसेवेचं नाटक सुरू करायचं आणि संपूर्ण समाजाला बाजूला ठेवून तुम्ही तुमचंच स्वार्थ बघायचं. मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. निवडून आल्यावर नंतरचे 50 वर्ष राजकारण तुम्हीच चालवायचं. निवडून आल्यावर नंतरचे 50 वर्ष राजकारण तुम्हीच चालवायचं आणि आता सत्ता तरुणांच्या हातात द्या. आणि आता सत्ता तरुणांच्या हातात द्या असं म्हणायचं. आणि सर्व तरुणांना बाजूला ठेवून तुम्ही तुमच्याच मुलांना पुढारी बनवायचं. मी सांगतो तुम्हाला पुढारी कसं व्हायचं. धन्यवाद.